नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी आपला दुसरा क्वेश्चन पाहायचा आहे अमालगमेशन ऑफ कंपनीचा। याच्यामध्ये ए कंपनी आणि बी कंपनी दिसते, दोन कंपन्या डिझॉल्व होत आहेत, ए आणि बी काय व्हायला आहेत, डिझॉल्व व्हायला लागलेत आणि तिसरीच कंपनी फॉर्म करायला लागली। डिझॉल्व म्हणण्यापेक्षा मर्ज व्हायला लागल्यात, एकमेकात डिझॉल्व न होण्यापेक्षा मर्ज व्हायला लागल्या दोन्ही कंपन्या, एकमेकामध्ये मर्जिंग व्हायला आहे, मर्ज होऊन एकत्र नवीनरित्या कंपनी स्थापन करायला, ती कंपनी म्हणजे अमालगमेशन होय। दोन कंपन्या मर्ज होऊन ज्यावेळेस तिसरीच कंपनी फॉर्म करतात त्याला अमालगमेशन असं म्हणतात। मग ए आणि बी दोन कंपन्या आहेत, ए आणि बी मर्ज झाल्या, एकात एक मिसळल्या आणि तिसरीच कंपनी फॉर्म झाली, ती म्हणजे ए बी लिमिटेड नावाची। याची बॅलन्स शीट दिली आहे आपल्याला, नवीन क्वेश्चन सॉल्व करूया आपण। ओके, चला तर या क्वेश्चनमध्ये नवीन काय आहे काय नाही ते आपण व्यवस्थितरित्या पाहूया। हे घ्या क्वेश्चन तुमच्या स्क्रीनसमोर, वाटलं तर क्वेश्चनची काय करत चला, स्क्रीनशॉट काढून घेत चला, म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल। या ठिकाणी पाहू शकतो आपण, थर्ड क्वेश्चन घ्यायचा आहे आपल्याला, कोणता आहे दिसते व्यवस्थित? ओके, क्लिअर आहे। अमालगमेशनचा सेकंड क्वेश्चन, ए बी ए अँड बी, ए लिमिटेड अँड बी लिमिटेड ॲग्री टू अमालगमेट ॲज ऑन 31 डिसेंबर 1987 विच डेट देअर बॅलन्स शीट ॲज वॉज फॅलो। म्हणजे आपल्याला बॅलन्स शीट दिली आहे, ए लिमिटेडची बॅलन्स शीट दिली आहे, या ठिकाणी पाहू शकता शेअर कॅपिटल त्यांचा 80,000 आहे, 1 रुपयाचा 1 शेअर आहे तर 80,000 टोटल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 2,500, रिझर्व अकाउंट 5,000। या दोन गोष्टी काय आहेत, ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट आहे, त्याचप्रमाणे कंपन्सिएशन फंड हा सुद्धा ॲक्युम्युलेटेड प्रॉफिटच आहे, त्या कारणानं कंपन्सिएशन फंडसुद्धा तिसऱ्या बॅलन्स शीटमध्ये किंवा जे आपल्या सी लिमिटेडच्या किंवा ए बी लिमिटेडच्या नवीन कंपनीच्या बॅलन्स शीटमध्ये दाखवायचं नाही। जे ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट आहेत ज्याच्यावरती पूर्ण हक्क एक्झिस्टिंग शेअर होल्डरचा राहतो, त्याच्यामुळं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल, रिझर्व अकाउंट असेल, ॲक्सिडेंट फंड असेल, इत्यादी गोष्टी दाखवल्या जात नाहीत। त्याच्यानंतर क्रेडिटार सांगितलं, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस सांगितल्यात, या दोन गोष्टी लायबिलिटीमध्ये घ्यायच्या आहेत। असेट साईडला बघा, प्रिमायसेस आहे, प्लांट आहे, पेटेंट, डेटर, स्टॉक, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, प्रीपेड एक्सपेन्सेस, सगळ्याच असेट्स घ्यायच्या आहेत। त्याचप्रमाणे बी लिमिटेडची बॅलन्स शीट पहा, शेअर सांगितले आहेत 25,000, 1 रुपयाचा 1, याप्रमाणे 25,000, बँक लोन सांगितलं आहे, क्रेडिटर सांगितले आहेत, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, प्रॉव्हिडंट फंड, इथं लायबिलिटी मात्र सगळ्याच घ्यायच्या आहेत आपल्याला, कारण इथं एकही ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट नाही। बँक लोन देणं आहे, लायबिलिटी आहे घ्यावंच लागतं, क्रेडिटर्स लायबिलिटी आहे घ्यावंच लागतं, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ही सुद्धा लायबिलिटी आहे घ्यावंच लागतं, त्याचप्रमाणे प्रॉव्हिडंट फंडसुद्धा या शेअर होल्डरला प्रॉव्हिडंट फंड किंवा त्यांचे जे कोणी एम्प्लॉई असतील त्यांना प्रॉव्हिडंट फंडमधले पैसे द्यावेच लागतात, सो प्रॉव्हिडंट फंडसुद्धा लायबिलिटीमध्ये घ्यायचा आहे। असेट साईडला अगेन फॅक्टरी, प्लांट अँड मशिनरी, पेटेंट, सन्ड्री, डेटा, स्टॉक, कॅश, बँक आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेट साईडला दिले, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेटला याचा अर्थ ते लॉस आहे, हे सुद्धा घ्यायचं नाही। ओके, आणि आपल्याला प्रिपेअर काय करा म्हटले, त्यांनी प्रिपेअर काय करा, अमालगमेशनची यू आर रिक्वायर्ड टू ए बी लिमिटेडचं कसं बॅलन्स शीट आहे आणि त्याच्यानंतर नवीन कंपनीची बॅलन्स शीट प्रिपेअर करा म्हटले। ओके, चला तर मग प्रिपेअर करूया आपण। याच्यामध्ये सगळ्यात अगोदर काय कॅल्क्युलेशन करावं लागतं आपल्याला, अमाऊंट्स पेएबल टू ए लिमिटेड अँड बी लिमिटेड। ओके, ए लिमिटेड आणि बी लिमिटेड कॅल्क्युलेशन करायचं। चला सगळ्यात अगोदर असेट्स घ्यायच्या, सगळ्याच दोन्ही कंपनीच्या मिळून असेट्स घ्या, याच्यामध्ये कंबाईन असेट घेऊया आपण, फॅक्टरी प्रिमायसेस, एचा प्रिमायसेस 30,000, बीचा 10,000, 30,000 अधिक 10,000, त्याच्यानंतर पुढं काय आहे, फॅक्टरी प्रिमायसेस झाल्यानंतर प्लांट अँड मशिनरी, प्लांटच लिहितो मी, मशिनरी लिहित नाही, प्लांट किती आहे 12,000 आणि 4,500, एचा 12,000
आणि बीचा 4500. त्याच्यानंतर प्लांट झाल्यानंतर पेटेंट्स, पेटेंट्स ए चे किती आहे, पेटेंट्स ए चं 10,000, बी चं 2,000. 10,000 आणि 2,000. त्याच्यानंतर पेटेंट झाल्यानंतर पुढं आहे सन्ड्री डेटार्स, डेटारसुद्धा घ्या. डेटार्स ए चे किती आहेत, 6,000 आणि बी चे अगेन 6,000. सॉरी, डेटार्स 10,000 2,000 झालं, 22,500 आणि 6,000 आहेत. डेटार्स याचे 22,500 आणि 6,000. त्याच्यानंतर डेटार झाल्यानंतर पुढं आहे स्टॉक, स्टॉक 15,000 7,000 15,000 7,000. त्याच्यानंतर पुढं कॅश ॲट बँक, कॅश ॲट बँक, कॅश ॲट बँक 3,000 आणि 4,500. सॉरी, 15,000 आणि 7,000. एकच मिनिट, दिसत नाही येते, खूप बारीक आहे. तीन हजार आणि 450 कॅश ॲट बँक, 3,000 आणि 450. त्याच्यानंतर कॅश ॲट बँक झाल्यानंतर आहे कॅश इन हँड 100 आणि 50. कॅश इन हँड 100 रुपये 50 रुपये. आणि त्याच्यानंतर कॅश इन हँड झाल्यानंतर प्रीपेड एक्सपेन्सेस आहे, जे की आपल्याला घ्यावं लागतं पण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट घ्यावं लागत नाही. एमध्ये काय आहे, एमध्ये बघा शेवटचं इथं आहे प्रीपेड एक्सपेन्सेस आणि इथं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रीपेड एक्सपेन्सेस घ्यायचं आहे पण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट घ्यायचं नाही. ओके, चला त्याच्यानंतर शेवटचं घेऊया प्रीपेड एक्सपेन्सेस. प्रीपेड एक्सपेन्सेस ए चे आहेत 400 आणि बीचं नील, 400 आणि बीमध्ये नील. ओके, आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट घ्यायचंच नाही. त्याच्यानंतर टोटल करा, टोटल केल्यानंतर ज्या टोटलला आपण ग्रॉस असेट्स म्हणूया, जे काही व्हॅल्यू आहे ते काल लिहिलं नव्हतं. ग्रॉस असेट ते टोटल जर केले एची 93,000 येईल आणि बीची 30,000 येईल. 93,000 आणि 30,000 याला म्हणायचे ग्रॉस असेट्स. ग्रॉस असेट्स याच्यामधून लायबिलिटीज लेस करा, लेस लायबिलिटीज, ज्या लेस करण्यासारख्या आहेत त्या लायबिलिटी लेस करायच्या आहेत. लेस करूया लायबिलिटी. मग लेस करण्याच्या कोणकोणत्या आहेत आपण बघूया परत एक वेळेस, कोणकोणत्या लायबिलिटी लेस करायच्या आहेत आपल्याला. तर इथं क्रेडिटार्स आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आणि इकडलं प्रॉव्हिडंट फंड आणि क्रेडिटार्स आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस कॉमन आहे. ओके, बाकीचं काहीही या ठिकाणी घ्यायचं नाही. रिझर्व अकाउंट असेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल, कोणतंही असू द्या, प्रॉव्हिडंट फंड घ्यायचं आहे. ओके, चला पहिलं कोणतं आहे लायबिलिटीमध्ये, बँक लोन. बँक लोन एमध्ये काहीच नाही, बीमध्ये आहे बँक लोन 10,000 रुपये, 10,000. त्याच्यानंतर सन्ड्री क्रेडिटार्स आहेत, सन्ड्री क्रेडिटार्स घ्यावं लागतं आपल्याला 2,000 3,000. एमध्ये 2,000, बीमध्ये 3,000. त्याच्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहेत, दोघांमध्येही आहेत आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 1,000 आणि 1,000, दोघंही 1,000 1,000च आहेत, 1,000 1,000. त्याच्यानंतर प्रॉव्हिडंट फंड, एक हा एक आयटम घ्या जे देणंच लागतं आपल्याला प्रॉव्हिडंट फंड एम्प्लॉयर असू तर, 1,000 रुपये 1,000 रुपीज. ओके, चला मग आता लेस करा ग्रॉस असेट्समधून पूर्ण लायबिलिटी. 93,000 मधून 2,000 आणि 1,000 गेले किती राहतात,
90,000 3,000 गेल्यानंतर आणि 30,000 मधून हे 10 आणि हे 5 15,000 गेले, 30 मधून 15,000 गेले, राहिले किती 15,000च. ओके, नेट असेट्स म्हणायचं या व्हॅल्यूला. ग्रॉस असेट लायबिलिटी वजा केला, शिल्लक राहतं त्याला आपण म्हणतो नेट असेट्स. नेट असेट्स म्हणायचे. नेक्स्ट आता काय, एक शेअर किती रुपयाचा आहे, 1 रुपयाचा आहे. टोटल शेअर्सची संख्या काढा, टोटल शेअर्स, नंबर्स ऑफ शेअर्स, नंबर्स ऑफ शेअर्स टू बी इश्यूड, टू बी इश्यूड ॲट रुपीज 1 ईच, 1 रुपये पर शेअर जर काढलं तर सेम 90,000 आणि 15,000 शेअर्सच आपल्याला काढावे लागतील. पण प्रत्येक वेळेस जर कंपनी शेअर्समध्येच देते का, नाही, तर कधी कधी कॅशमध्ये सुद्धा पेमेंट होतं ए आणि बीचं. चला, ए बी लिमिटेडची कंबाईन बॅलन्स शीट बनवायची आहे. सगळ्यात अगोदर या ठिकाणी लायबिलिटी घ्या, इक्विटी, शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटल घेऊया, किती आता कंपनीकडे शेअर कॅपिटल बघा बरं, दोघांची टोटल करा, शेअर कॅपिटल किती येतं, 90,000 आणि 15,000, 9 अधिक 15 किती येतं टोटल, 105,000 शेअर्स आहेत. 105,000 शेअर्स ॲट रुपीज 1 ईच जर केलं तर बरोबर 105,000 रुपये शेअर कॅपिटल. त्याच्यानंतर बँक लोन घ्या, क्रेडिटर्स आणि या लायबिलिटी ॲज इट इज घ्या. बँक लोन, त्याच्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आणि प्रॉव्हिडंट फंड. बँक लोन किती आहे, 10,000, दोघांची बेरीज करून घ्या. सन्ड्री क्रेडिटर्स 2 अधिक 3 5,000, आउटस्टँडिंग 1 अधिक 1 2,000 आणि प्रॉव्हिडंट फंड 1,000. ओके, घेतल्या असेट्स, आता लायबिलिटी घेतल्या, असेट्स घ्या सगळ्या. पहिली आहे फॅक्टरी प्रिमायसेस, फॅक्टरी प्रिमायसेस 30 अधिक 10 40,000. त्याच्यानंतर प्लांट 12 अधिक 4,500, 12 4 16 16,500. त्याच्यानंतर पेटेंट्स घ्या, पेटेंट्स 10 अधिक 2 12,000. डेटार्स घ्या, त्याच्यानंतर डेटार्स 22,500 प्लस 6,000, 22 आणि 6 28,500. त्याच्यानंतर स्टॉक 15 आणि 7 21 22,000 होतील. त्याच्यानंतर कॅश ॲट बँक, कॅश ॲट बँक बेरीज करा, कॅश ॲट बँकची 3 अधिक 450, 3,450 रुपये येऊन जातील, म्हणजे 3,450, 3,450. त्याच्यानंतर पुढं काय, कॅश इन हँड 150 रुपये, कॅश इन हँड 100 अधिक 50 150 रुपये. आणि सगळ्यात शेवटी प्रीपेड एक्सपेन्सेस 400, प्रीपेड एक्सपेन्सेस 400. ओके, दोघांची बेरीज करा, टोटल सगळ्यांची बेरीज करा. आता असेट्स आणि लायबिलिटी, लायबिलिटी साईड, असेट साईड जर टॅली केली बरोबर 1,23,000 येतील, 1,23,000, 1,23,000. ओके, बघा काही अवघड आहे का. चल, नेक्स्ट लेक्चरमध्ये आता
पार्टली इन कैश आणि पार्टली इन शेयर्स अमाउंट पेएबल जी आहे ती इथं पूर्णपणे शेयर्स मध्ये देतात. आता पुढच्या क्वेश्चन मध्ये कैश ने अर्धे आणि शेयर्स ने अर्धे अशी अमाउंट आपल्याला क्वेश्चन पाहायचा आहे. ठीक आहे, चला थांबूया.